अध्यक्ष महोदय जे कधी ही इतिहासात घडलं नाही राज्याचे एक मंत्री जेल मध्ये आहेत आणि तरीही त्यांनी राजीनामा दिलेला नाही अद्यापही मंत्र्याचा राजीनामा नाही असं भारताच्या इतिहासात कुठे घडलेलं नाही आणि साधारण अध्यक्ष महोदय दाऊद सोबत व्यवहार केल्याचा आरोप आहे अध्यक्ष महोदय हसीना पारकरला पैसे दिल्याचा आरोप आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थानं या मुंबईचे जे बॉम्बस्फोट झाले अध्यक्ष महोदय त्या बॉम्बस्फोटाच्या आरोपींसोबत व्यवहार करून आणि अध्यक्ष महोदय हसीना पारकरला पैसे देऊन या ठिकाणी अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे हे काम झालेलं आहे त्याकरता त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि अशी अटक करण्यात आलेली असताना एखादा मंत्री मंत्रिपदावर राहतो हे नैतिकतेला धरून नाही आमची तर अपेक्षा आमची अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडनं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जर असते तर अध्यक्ष महोदय एका मिनिटात त्यांना या ठिकाणी काढून टाकलं असतं कारण मुंबईसोबत गद्दारी केली आहे मुंबईचे अपराधी ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवला अशा लोकांकडनं केवळ जमीन घेतली एवढं नाहीये अध्यक्ष महोदय त्यांना 55 लाख रुपये हसीना पारकरला हसीना पारकर कोण आहे हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे दाऊदच्या बहिणीला पैसे देणं म्हणजे त्याच्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये जे लोक या ठिकाणी सामील आहेत अध्यक्ष महोदय अशा लोकांना या ठिकाणी मदत करण्यासारखं आहे म्हणून अध्यक्ष महोदय आमचा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागणी आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय दाऊदला समर्थन देणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा